काय ग तुला ऋषिकेशने सांगितलं का? नाही नाही नाही, दादांनी नाही सांगितलं मला. अच्छा अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे आमचं बोलणं चोरून ऐकलेलं दिसतंयस तू. काय ग ऐश्वर्या, ही असं चोरून ऐकण्याची सवय कधी सुटणार आहे तुझी? काय नवैनी, जेव्हा तुमचं हे सगळं मी करणं थांबेल ना, तेव्हाही माझी सवय सुटेल बघा. आणि मी कशाला चोरून ऐकू, माझंच तर घर आहे. आता काय आहे, घरात सगळेजण एवढं मोठमोठ्याने बोलत असतात, सो येता जाता ते पडतं कानावर. तसंच माझ्या कानावर पडलं, मी ते ऐकलं. अच्छा, कानावर पडलं का? बर बर, मग आता काय करायचं ठरवलं? मी तुमची मदत करायचं ठरवलं. अहो आता इतकी माणसं येणार आहेत घरात, तुम्ही कुठे एकट्याने हे सगळं करत असाल ना? आणि काय ग, तुमच्या हाताला पण लागलाय, भाजलाय हात. मी म्हटलं चला आज तुमची जरा स्वयंपाकात मदत करू. सांगा पटकन मला काय काय करू, पटकन तुमची मदत करते. सांगा. काही गरज नाही ऐश्वर्या, मला तुझ्या मदतीची गरज नाही. नाही नाही, मला आहे तुझ्या मदतीची गरज. खूप मोठी मदत होईल तुझी. किचनच्या बाहेर जायचं, इथे नाही थांबायचं. काय ना, एक हाती सगळं करायला मी समर्थ. मग घरच्यानं असं वाटतं की बाबा जानकीने एकटीने हे सगळं केलं, हेच असतं ना तुमचं वैनी. म्हणजे मला तुमची खरंच मदत करायची असते, पण तुम्हालाच माझी मदत घ्यायची नसते. आता बघा बाबा काय तू. ऐश्वर्या, तू मनापासून मला मदत केली असतीस ना, तर मला आनंदच झाला असता तू माझ्या सोबत मदतीला. पण तू मदत करणं सोड, तू गोष्टी किती बिघडवून ठेवल्यास ना, याचा चांगलाच अनुभव आहे मला. त्यामुळे किचनच्या आत पाऊल सुद्धा ठेवू नको, हीच खूप मोठी मदत होईल तुझी. त्यामुळे किचनच्या बाहेर. अजूनही उभी आहेस, जातेस ना? आजच्या किचनच्या बाबत तुम्ही मला उभं करत आहे, उद्या त्याच जागी तुम्ही असाल आणि तुमच्या जागी मी असेल. चॅलेंज आहे माझं स्वतःला.